अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज। हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षा ही त्याचा वेग होता। यमाला दमात ठेवून दम देणारा तो एकमेव राजा होता। अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता। श्वासात श्वासाला कैद करणारा तो छत्रपती शिवरायांचा लाखात एक छावा होता। ओके, तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे एपी ग्राफिक्स। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही डेमो पाहिला तर आपले छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण आजचा व्हिडिओ क्रिएट केला आहे। तर नक्की म्हणून व्हिडिओसाठी एक लाईक करा आणि कमेंटमध्ये जाऊन जय शिवराय कमेंट करा, जय संभाजी महाराज कमेंट करा आणि नक्की आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला म्हणून सपोर्ट करा। मित्रांनो, या व्हिडिओचे जे काही मटेरियल मी यूज केलं आहे सर्व मटेरियलची डाउनलोड लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि शेक इफेक्ट आणि जे बीट मार्क पॉजिंग लिंक आहे तेही तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। पण भाऊ, यांना तुम्हाला एक पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण बघा। तुम्हाला पासवर्डही मिळेल आणि व्हिडिओ कशाप्रकारे क्रिएट केला हे तुम्हाला कळून जाईल। मित्रांनो, हेच मटेरियल जर तुम्हाला फ्रीमध्ये हवे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये। आणि जर तुम्हाला काही जर प्रॉब्लेम आला व्हिडिओ एडिट करताना तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता, त्याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही बघत आहात, यात आपण शेक इफेक्ट आणि जो म्हणजे तुम्हाला या व्हिडिओला काही ते असं जास्त काय करायला लागणार आहे, तुम्हाला व्हिडिओ हा क्रिटिकल दिसत असेल पण व्हिडिओ खूप सोपा आहे। त्यात मी तुम्हाला एक रेडी व्हिडिओ दिला आहे, त्यात तुम्हाला कोणता इफेक्ट ॲड करायला लागणार आहे, फक्त तुम्हाला काहीच इफेक्ट ॲड करून हा व्हिडिओ क्रिएट करायचा आहे। तर चला, जरा नवे वेळ गेलो तर आपण आपलं आजची एडिटिंगला तर सुरुवात करूया। ओके, तर मित्रांनो बघू शकता आपण आपल्या अलाईट मोशन ॲपच्या विंडोवरती आलो। तर तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बीट मार्क प्रोजेक्ट लिंक आणि शेक इफेक्ट लिंक आहे, त्याला तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। इम्पोर्ट केल्यानंतर फर्स्ट तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट लिंकला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे। ओके, तर बघू शकता अशा प्रकारे बीट मार्क प्रोजेक्ट लिंक आहे, तुम्हाला मी काही बीट्ससुद्धा करून दिले आहेत। बघू शकता हे अशा प्रकारे बीट्स तुम्हाला मी करून दिलेत। तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओच्या स्टार्ट पोझिशनला जिथून जायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि इथून एक बघून मी तुम्हाला एक रेडी व्हिडिओ देईन, तर त्या रेडी व्हिडिओला तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे रेडी व्हिडिओ असेल, यात तुम्हाला काही करायची गरज नाही, फुल मी तुम्हाला रेडी व्हिडिओ अशा प्रकारे दिला आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, हे बीट मार्कपर्यंत इझी ड्युरेशन इथे असेल, तर तुम्हाला ते बॅक यायचे तुम्हाला आणि आपल्या बीट मार्कवरती तुम्हाला इथून जायचं आहे। बीट मार्कवरती गेल्यानंतर प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवर जाऊन आपले संभाजी महाराजांची इमेजेस तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचे आहे। तर बघा, अशा प्रकारे मी हा इमेजेस ॲड केला आहे, त्याला मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून हे जे काही ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याची जी ड्युरेशन अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे। तर हे बघू शकते कशा प्रकारे बघून इथे झूम होत आहे आणि व्यवस्थित आपल्याला हा जो इमेज आहे तो परफेक्टली ॲड होत आहे, त्याला मी व्यवस्थित प्रकारे ॲड करून घेतो भावनं। तर अशा प्रकारे आपला हा जो इमेज आहे भावनं तो ॲड झालेला आहे। ॲड झाल्यानंतर तुम्हाला वन स्टेप बॅक यायचं आहे, देन परत एक स्टेप बॅक येऊन याची जी ड्युरेशन आहे ती तुम्हाला इथेपर्यंत ठेवायचं आहे, म्हणजे बीट मार्कपर्यंत इथेपर्यंत तुमची जी ड्युरेशन आहे ठेवायचं आहे। तर इथून काय करायचं, तुम्हाला या बीट मार्कपाशी जायचं आहे, तर आपण बीट मार्कपाशी जाऊया भावनं। ओके, तर इथं ओके, तर बघू शकता आपण याला बीट मार्कपाशी ॲड केलं आहे। तर तुम्हाला काय करायचं, परत वन स्टेप बॅक घेऊन त्याचे जेवढं काही बीट्स मार्क दिसत आहे ते तुम्हाला इथेपर्यंत सगळे जे इमेजेस आहेत म्हणजे आपले संभाजी महाराजांचे ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे। तर मी तुम्ही प्रत्येक जे इमेजेस ते फास्टमध्ये मी तर ॲड करून घेतो, त्यासाठी प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन आपले जे सर्व काही इमेजेस आहेत ते मित्रांनो मी तुम्ही ॲड करून घेतो। ओके, तर मित्रांनो बघू शकता आपण जे आपले सर्व काही इमेजेस आहेत ते आपण ॲड केले आहेत, आपले जे संभाजी महाराजांचे इमेज आहेत त्यांना ॲड केलं आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, यावेळच्या फर्स्टपर्यंत जायचं तुम्हाला, म्हणजे आपले जे इमेजेस ॲड केले आहेत तिथे तुम्हाला जायचं आहे आणि परत काय करायचं आहे, वन स्टेप बॅक यायचं आहे। वन स्टेप बॅक यानंतर जे आपले शेक इफेक्ट लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला इथून क्लिक करून घ्यायचं आहे। शेक इफेक्टवरती गेल्यानंतर हा जो फर्स्ट नंबरचा इफेक्ट आहे याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला आणि इफेक्टवरती जाऊन तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे। तरी तुम्ही मस्त बॅक घेतो आणि परत आपल्या हा इथं प्रोजेक्टवरती जातो मित्रांनो आणि आपले जे सर्व काही संभाजी महाराजांची इमेजेस आहेत त्यांना हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे तुमच्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। तर जे काही सर्व इमेजेस आहेत मित्रांनो त्यांना मी हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करून घेतो। काय अशा प्रकारे खूप इझी आहे भावनं, फक्त तुमच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जाऊन तीन टॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी सर्व काही जे आपले इमेजेस आहेत मित्रांनो त्यांना हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करता येईल। तर अशा प्रकारे गोष्ट आहे मित्रांनो, आपले जे सर्व काही इमेजेस आहेत त्यांना जो आपला शेक इफेक्ट आहे तो आपण ॲड केला आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओच्या या स्टार्ट पोझिशनला तुम्हाला इथून जायचं आहे।
तर एवढ्याच्या स्टार्ट पॉईंटचा मी जातो, म्हणजे जे आपली बीट मार्क तिथे जायचं आहे, तिथे गेल्यानंतर प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओ जाऊन तिथे व्ह्यू ऑलवरती क्लिक करून आपलं जे शॅडो पीएनजी आहे मी त्यांना त्याला तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचं आहे. तर आपल्या शॅडो पीएनजीला इथून मी ॲड करून घेतो बघून. ओके, तर मित्रांनो बघू शकता आपण आपल्या शॅडो पीएनजीला ॲड केलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, त्याची जी साईज आहे ती आपल्याला साईज मोठी करून घ्यायची काय अशा प्रकारे. तर बघू शकता अशा प्रकारे जी साईज आहे आपण ती फुल मोठी केलेली आहे. तर अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तसे याला पूर्ण एंडपर्यंत जायचं आणि हे जे ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले व्हिडिओचे पूर्ण एंडपर्यंत ॲड होऊन जाईल. तर आता काय करायचं, व्हिडिओच्या स्टार्ट पोझिशन येऊन परत तुम्हाला मस्त बॅगायचं आणि प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओ जाऊन आपला जे एक स्पेशल म्हणून इफेक्ट आहे ते त्या स्पेशल इफेक्टला तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचं आहे. ते बघू शकता हा जो आपला एक स्पेशल म्हणजे टेक्स्ट इफेक्ट आहे मी तुम्हाला फ्रीमध्ये अगदीच दिलेला आहे. तर हा तुम्हाला एकदम मी काय करतो ह्याच्यावर तुम्हाला आता काय करायचं आहे, ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जायचं आहे आणि लिटनवरती जाऊन तुम्हाला इथून स्क्रीन करून याला घ्यायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याला तुम्हाला इथून थोडंफार बारीक करायचं इथून अशा प्रकारे. तर ह्याला मी इथून थोडंफार बारीक करतो म्हणून. बारीक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथून खाली ॲडजस्टमेंट करून घ्यायचं काय अशा प्रकारे. म्हणजे आपल्या ब्लॅक जी शॅडो पेन आहे त्याच्यावर त्याला ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे. ॲडजस्ट केल्यानंतर तुम्ही याला बघू शकता अशा प्रकारे हा जो इफेक्टवाला पेन आहे त्याला मी तुम्ही व्यवस्थित इथून सेंटरला ॲडजस्ट करतो. सेंटरला ॲडजस्ट करण्यासाठी मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मरवरती जायचं तुम्हाला आणि तुम्ही ह्याला व्यवस्थित प्रकारे इथून व्यवस्थित ॲडजस्टमेंट इथून करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे ॲडजस्ट केलेले मी इथून आहे. तर हे बघू शकता हा जो पेन आहे तो अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे. सध्या क्लिअर दिसत नाही पण हा पेन तुम्हाला एकदम क्लिअरप्रमाणे दिसणार आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो एकदम स्पेशलवाला म्हणजे लाईटवाला इफेक्ट आहे तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या बीट मार्क पशी जायचं आहे. पहिल्यांदा इथून बीट मार्क पशी गेल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इथून हा जो बघू शकता या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं, म्हणजे आपला जो रेक्टँगलचा शेप आहे तो इथून ओपन होणार. ह्याला काय करायचं, तुम्हाला पूर्णपणे शेपला पूर्णपणे आपल्या स्क्रीनवरती इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं, कलर आणि फिलवर जाऊन इथून येल्लो कलर तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि बॅक येऊन हा जो येल्लो कलर आहे त्याला पूर्णपणे आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन जायचं आहे. याच्यानंतर मी त्यांना तुम्हाला काय करायचं, परत ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवर जायचं आहे आणि हे जे फर्स्ट नंबर ऑप्शन दिसेल डार्कनचं याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यानंतर कलर बर्न हा बघू शकता कलर बर्नचा ऑप्शन त्याच्यावर तुम्हाला इथून क्लिक करून घ्यायचं आहे. सॉरी, तर अशा प्रकारे बघू शकता बघून हा तुम्हाला कलर बर्न अशा प्रकारे दिसतात. त्याची तुम्हाला काय करायचं, हा जो लिनियर बर्नवाला इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे. शेवटच्या इफेक्टवरती त्या इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर हा जो तुम्हाला इफेक्ट आहे तो काय अशा प्रकारे इथून दिसणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, परत आपल्या आहे ते प्रोजेक्टवरती जायचं आहे इथून मित्रांनो. तर इथून मी बॅक येतो, म्हणजे आपलं जे बीट हे बीट आहे तिथेपर्यंत तुम्हाला इथून जायचं परत. तर मी थोडंफार पुढे जायचं बघू शकता इथं आल्यानंतर तुम्हाला आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, परत प्लसवरती क्लिक करून परत तुम्हाला इथून एक शेप ॲड करून घ्यायचं आहे. हा शेप ॲड करून त्याची पण पूर्ण जी ड्युरेशन आहे तुमच्या पूर्ण स्क्रीनवरती घ्यायचं आहे आणि कलर आणि फिलवर जाऊन आता तुम्हाला रेड कलर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. रेड कलर सिलेक्ट केल्यानंतर याची ड्युरेशन तुम्हाला पूर्ण व्हिडिओच्या येणेपर्यंत अशा प्रकारे खेचून घ्यायचं आहे. खेचल्यानंतर सॉरी, तर आपण हे खूपच म्हणजे लांबपर्यंत घेतलं तर तुम्हाला काय करायचं आहे, इथून थोडंफार पुढे जाऊ बघून आपण जितका आपला व्हिडिओ आहे तितकंच हे तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे. बाकीचं पार्ट जो डिलीट करून तुम्हाला टाकायचं आहे. तर बघू शकता इथे पण द्यायचं आहे आणि हे जे अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे तुम्हाला बघून. तर याला मी एक कट देतो आणि आपला जो इफेक्ट पेन आहे त्याला आपण इथून एक कट मारून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, आपला जो दुसरा नंबरचा इफेक्ट आहे म्हणजे आपण जो आत्ता हा जो रेक्टँगल 2 ॲड केला ह्याला काय करायचं, इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ॲड इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे अशा प्रकारे आणि हे जे ओपेसिटी आणि विजिबिलिटीचे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून ब्लिंक नावाचा इफेक्ट इथून ॲड करून घ्यायचं आहे. तर हा जो ब्लिंक नावाचा इफेक्ट आहे मी इथून ॲड करून घेतो बघून. अशा प्रकारे हा इफेक्ट झाल्यानंतर हे जी फ्रिक्वेन्सी आहे तुम्हाला पूर्णपणे अशा प्रकारे बघून ॲड करून घ्यायचं आहे. पूर्णपणे 16:1 अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जो व्हिडिओ अशा प्रकारे बघून दिसणार आहे. तर बघू शकता हा जो व्हिडिओ तुम्हाला आत्ता तुम्हाला हे स्क्रीनवर त्यास दिसत आहे पण हा व्हिडिओ तुमचा फुल कडक म्हणजे दिसणार आहे. हा बघू शकता अशा प्रकारे कलर इफेक्ट ॲड झालेला आहे. तर आता तुम्हाला आपलं बॅक यायचं आहे आणि आपल्या प्रत्येक वेळेस असणारा एक स्पेशल इफेक्ट म्हणजे रेजवाला इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचं आहे. तर हा जो रेजवाला इफेक्ट आहे ज्यावरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे सॉरी, ते मी इथून पेस्ट इफेक्ट केलं 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर इथून बॅक यायचं तुम्हाला मित्रांनो. बॅक आणि परत आपल्या आहे त्या प्रोजेक्टवरती तुम्हाला इथून जायचं आहे. तर आपल्या जो आहे त्या प्रोजेक्टवरती मित्रांनो मी इथून जातो. आपला आपण प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टवरती जायचं आहे. या प्रोजेक्टवर आलं तुम्हाला अशा प्रकारे स्क्रॉल डाऊन करायचं आहे आणि आपला जो टेक्स्टवाला इफेक्ट व्हिडिओ आहे ते व्हिडिओवरती तुम्हाला इथून जायचं आहे. तर बघू शकता हा आपला व्हिडिओ याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला जो रेजवाला इफेक्ट आहे त्याला ॲड होऊन जाईल.
हाय पेज आल्यानंतर व्हिडिओचे एकदम स्टार्ट पोझिशनला जायचं, म्हणून तुम्हाला स्टार्ट पोझिशनला गेल्यानंतर प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवर जाऊन आपली जी एक व्हाईट बॉर्डर पिंज आहे ते पिंजला तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. तुम्ही आपलं व्हाईट बॉर्डर पिंजला मी तर ॲड करून घेतो इथून. तर बघूया आपला आपल्या व्हाईट बॉर्डर पिंजला ॲड केला आहे. त्याला काय करायचं, व्हिडिओच्या एंडपर्यंत जायचं आहे. एंडपर्यंत गेल्यानंतर याची ड्युरेशन पूर्णपणे तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे काय अशा प्रकारे. तर बघूया आता बघून आपला जो व्हिडिओ इथून फुल कलर म्हणजे जसा तुम्ही डेमोला व्हिडिओ पाहिला होता तशा प्रकारचा आपला आत्ता व्हिडिओ इथून तयार झाला आहे. तर यावेळी तुम्हाला एक्सपोर्ट करण्यासाठी हे जे साईडला एक्सपोर्टचं ऑप्शन दिसत असेल त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या गॅलरीत यावेळी तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर धन्यवाद भाऊंनी इथंपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला. यूट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण जय हिंद जय शिवराय.